अलीकडच्या काळामध्ये भाऊजी थोडी तब्येत नादुरुस्त होती, पण काम आणि कामाचा ध्यास विकास याच्या पलीकडे भाऊंनी काही विचार केला नाही. खऱ्या अर्थाने एक गृह नेता पाण्यासाठी आणि विकासासाठी झटपटणारा असा नेता मी पाहिला नाही. इतकं मोठं काम भाऊंच्या माध्यमातून निर्माण झालं. टेंबूच्या बाबतीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून आणली, त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रयत्न केले. उद्या 19 तारखेला प्रधानमंत्री येत आहे आणि विस्तारित पैशा आणि विस्तारित टेंबू या योजनेच्या बाबतीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातून त्या ठिकाणी प्रधानमंत्री करत आहे. एक महिन्याभराच्या कालखंडामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर भाऊंना या ठिकाणी एक महिन्याभराच्या कालखंडामध्ये सगळे टेंडर्स निघण्याची भूमिका पूर्ण होते आणि कामासाठी आणि पाण्यासाठी भावनंत्र करणारा लोकनेता आपल्यातून गेला. फार मोठी कोकणी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली. या दुःखामध्ये आपण सगळे सहभागी आहोत. त्याच्या कुटुंबावर आलेलं संकट यामध्ये आपण सहभागी आहोत. मी या ठिकाणी त्यांच्या आज्ञाला चिरशक्ती लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.